नमस्कार सोलापूरकर, परत एकदा स्वागत आहे तुमचं ट्राफिक संस्कार विथ आर जे अमृतमध्ये. सोलापूर पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखा 95 माय एफ एम आणि डिजिटल पार्टनर स्मार्ट सोलापूरकर, आम्ही गेले काही दिवस झाले सोलापूरमध्ये ट्राफिक संस्कार हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवतोय, ज्याच्याखाली सोलापूरकरांचे आम्हाला कमेंट्स पण बरेच येत आहेत. असं नाही आहे की आम्ही सोलापूरकरांचे कमेंट्स वाचत नाही आहोत, त्यांचे कमेंट्सही वाचतोय. तर त्याच अनुषंगानं आत्ता जी सध्या कारवाई मोहीम सुरू आहे, तर ती कशाच्या अनुषंगानं सुरू आहे आणि त्या कारवाईमध्ये काय काय कागदपत्रं चेक केली जातात, काय काय चेक केलं जात आहे, तर या अनुषंगाने सगळ्या गोष्टींबाबत आलेल्या कमेंट्सवरून डिजिटली एक जे कमेंट्स आलेले होते त्यावर एक सविस्तर चर्चा करण्यासाठी आत्ता मी आहे आपल्या सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेमध्ये. आणि इथं आहेत माझ्यासोबत पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे सर. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की सध्या कोणत्या स्वरूपाची कारवाई सुरू आहे. सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. 95 FM सर्व श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या या आत्तापर्यंतच्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद दिला आणि रेडिओ FM 95 यांनीसुद्धा जाणीवपूर्वक लोकांच्यामध्ये जनजागृतीच्या दृष्टिकोनातून खूप प्रयत्न केले आहेत आणि अजूनही चालू आहेत. तर सर, याच अनुषंगानं मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की सध्या आता नेमकी कारवाई कोणती सुरू आहे आणि त्या कारवाईमध्ये आपण काय काय कागदपत्र चेक करतो आहे. सध्या स्थितीमध्ये आम्ही रॉंग साईडनं म्हणजे वाहतुकीच्या विरुद्ध दिशेनं येणे, त्यानंतर मोबाईलवर वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे आणि ट्रिपल सीट जाणे, या कलमाचे म्हणजे या नियमाचे उल्लंघन जे वाहन चालक करतात त्यांच्यावर कारवाई करतो आहे. सध्या आम्ही कोणतीही कागदपत्रे चेक करत नाही. आम्ही फक्त अशा परिस्थितीमध्ये जे वाहन चालक सापडतील त्यांच्यावर कारवाई करतो आहे. म्हणजे एकंदर सोलापूरच्या वाहतुकीला शिस्त लागावी. एकीकडे आपणच सोलापूरकर म्हणून ओरडतो की चुकीच्या दिशेने येणाऱ्या जर एखाद्या गाडीमुळे आपल्याच गाडीला अपघात झाला तर तेव्हा आपल्याला ते चुकीचं वाटतं, पण आपण जर स्वतः त्या चुकीच्या दिशेने चाललो तर तेव्हा आपल्याला ते चुकीचं वाटत नाही. तर एकंदर सगळ्या जणांनी हे याचं पालन केलं पाहिजे, यासाठी ही खरं तर कारवाई सुरू आहे. पण एकंदर सर, जनरली जेव्हा ट्रॅफिक पोलीस एखाद्याला अडवतात तर त्याला काय काय डॉक्युमेंट्स विचारतात आणि काय काय कागदपत्र गाडी चालवत असताना त्या व्यक्तीकडे असायला हवीत? वास्तविकता आपण परिवहन आणि डिजिलॉकर ह्या दोन गोष्टी आहेत. वाहन चालकाकडे सुरुवातीला सर्वात पहिल्यांदा लायसन्स वाहन चालवण्याचा परवाना असणं अत्यावश्यक आहे. त्यानंतर गाडीचं RC बुक ज्याच्यावरून ओनरशिप सिद्ध होते, त्यानंतर इन्शुरन्स आणि मग आपण PUC पाहतो. का? की पर्यावरण दृष्टिकोनातून आज आपण पाहतोय की अनेक गाड्या या ज्याला काय म्हणतात सर्व्हिसिंग होत नाहीत, त्यांची कंडिशन्स खराब असते इंजिनची आणि त्यामुळे धूर किंवा पोल्युशन मोठ्या प्रमाणात शहरामध्ये होतं, यासाठी आम्ही PUC पाहतो. हे चार महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. येस, आता हे चार महत्त्वाचे डॉक्युमेंट्स सर, असं बऱ्याच वेळेला होतं की गाडी चालवत असताना जवळ एखादा पाकिट विसरून निघतो, बॅगेत असतं बॅग विसरून येतात घरी, मग जवळ ते कागदपत्रं नसतात, तर मग ही कागदपत्रं जर आता डिजिटली डिजिलॉकर ॲपमध्ये सेव्ह केलेली असतील आणि ती जर एखाद्या वाहतूक पोलिसाने अडवल्यानंतर दाखवले तर ती ग्राह्य धरली जातात का? निश्चित, डिजिलॉकरमध्ये ही कागदपत्रं अपलोड केली असतील तर ही कागदपत्रं चालू शकतात. येस, नक्कीच. तर सोलापूरकर, मुद्दा हाच आहे की आत्ता डिजिटल आपण सगळीकडे होतो आहे, स्मार्ट सोलापूरकर जसं आहे तसं आपणही स्मार्ट होणं गरजेचं आहे. या बाबतीत डिजिटली ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. डिजिलॉकर हे ॲप काय आहे ते आधी समजून घेणं आणि मग त्याच्यामध्ये आपली जी कागदपत्रं आहेत ती आपण सेव्ह करू शकतो आणि वाहतूक पोलिसांनी तुम्हाला अडवल्यानंतर त्यांना ती कागदपत्रं तुम्ही दाखवू शकता आणि ती कागदपत्रं ही ग्राह्य धरली जातात, असं आत्ता सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर सर, बऱ्याच वेळेला एक असा प्रश्न पण आहे की बऱ्याच वेळेला जेव्हा पकडतात कारवाई करण्यासाठी असेल किंवा चौकशी करण्यासाठी जेव्हा आपण 2-व्हीलरवाल्यांना अडवलं जातं किंवा 4-व्हीलर कोणालाही, तर मॅक्झिमम कारणं काय येतात त्यांच्याकडून? कारणं आता सोलापूरकर लोकांना कारणं सांगायला कारणं काहीही सांगतात. सर्वात पहिले कारण असतं दवाखान्यात जात आहे, दवाखान्यामध्ये कोणीतरी ॲडमिट आहे किंवा दवाखान्यामध्ये काहीतरी घेऊन जात आहे. दुसरी गोष्ट, स्टुडंट असतील तर मी कुठेतरी MPSC परीक्षेसाठी बसायला चाललेलो आहे, क्लासमध्ये किंवा स्टडी रूममध्ये चाललेलो आहे, कॉलेजला चाललो आहे, आणखी इतर कारणामध्ये अर्जंट कुठेतरी काही माल पोचवायचा आहे किंवा कोणतरी माझी वाट पाहत थांबलेला आहे, रेल्वे स्टेशनला कोणीतरी आहे त्याला डबा द्यायचा आहे, वस्तू द्यायची आहे, म्हणजे कारणं विविध सांगितली जातात. आणि त्यात खास करून दवाखान्याचं कारण मोठ्या प्रमाणात का सांगितलं जातं की कोणीही ज्याच्याकडे म्हणजे थोडंसं विचार आहेत तर दवाखान्याच्या बाबतीमध्ये कोणाला अडवत नाही,
हे कारण जास्त सांगितलं जातं. येस, सोलापूरकर मुद्दा तोच आहे परत की ट्रॅफिक पोलीस असतील किंवा पोलीस असतील, जेव्हा आपल्याला ते अडवतात शेवटी तेही माणूस आहेत आणि तेही आपल्याला सहानुभूती दाखवतात, नाही असं नाही, पण याचा गैरफायदा आपण नाही घेतला पाहिजे, नाहीतर मग जो खरा गरजू आहे त्याला कुठंतरी अडवणूक होण्याची डेफिनेटली शक्यता आहे. सो अशी कारणं शक्यतो बाळगण्यापेक्षा एक असं कारण बाळगूयात की माझ्याकडे सगळी कागदपत्र तयार आहेत आणि ऑलरेडी आपल्याकडे ती असतात, फक्त आता आपण डिजिलॉकर ॲपमध्ये ते अपलोड करूयात, सेव्ह करूयात, जेणेकरून आपली जरी कुठं अडवणूक झाली तर डेफिनेटली त्याचा काही त्रास आपल्याला होणार नाही आणि काही विनाकारण दंड त्याचा भरावा लागणार नाही. तर सर खूप खूप धन्यवाद आज वेळ काढून. थोडं बोलायचं अजून एक असं मला बोलायचं आहे की आपली कागदपत्र आपण अपडेट का करावीत, त्याचं कारण असं आहे की माझ्या एका मित्राचा ॲक्सिडेंट झाला होता एक 17 ते 6 महिन्यापूर्वी. ओके. तो सुद्धा पोलीस खात्यात होता आणि त्यांना जेव्हा पाहिलं तर तेव्हा लायसन्स एक्सपायर झालं होतं. म्हणजे आपल्याला माहीत नसतं की आपलं लायसन्स कधी एक्सपायर झालं आहे, आपलं इन्शुरन्सचं रिन्युअल डेट कधी संपून गेली. तुमचा इन्शुरन्स जर फुल नसेल आणि तुमच्याकडून ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला खूप मोठं नुकसान सहन करावं लागतं. म्हणजे आम्ही हे जे काय करतो हे तुमच्या भल्यासाठी आहे. आपण म्हणतो सर्वसामान्य गरीब लोकांची कागदपत्रं तपासू नका, पण उलट त्यांची कागदपत्रं अपडेट असणं अति आवश्यक आहे. कारण एखाद्या तुमच्याकडून एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवाने जीव गेला म्हणजे मृत्यू पडला तो माणूस समोरचा, तर त्याचं संपूर्ण नुकसान भरपाई तुम्हाला भरावी लागते. सर्वसामान्य माणूस ही नुकसान भरपाई सहन करू शकत नाही. श्रीमंत माणूस करू शकेल, परंतु ज्याचा हातावर पोट आहे आपण जे म्हणतो अशा लोकांनी तरी आपली कागदपत्र अपडेट करून ठेवलीच पाहिजेत. इन्शुरन्स अद्ययावत पाहिजे, लायसन्स रिन्युअल झालेलं असलं पाहिजे, PUC वगैरे ठीक आहे आपण समजू शकतो, परंतु इन्शुरन्स आणि लायसन्स या गोष्टी कटाक्षाने आपण पाहिल्या पाहिजेत. येस, खूप महत्त्वाची गोष्ट आत्ता सरांनी आपल्याला सांगितलेली आहे की कागदपत्र अपडेटेड असणं आणि जवळ असणं ही का महत्त्वाचं आहे ते. सर गेल्या काही दिवसांपासून सोलापूरमध्ये आपण ट्रॅफिक संस्कार राबवतोय सोलापूर पोलीस आयुक्तालय, वाहतूक शाखा, MyFM आणि स्मार्ट सोलापूरकर या वेब पोर्टलच्या सहकार्याने. तर या अनुषंगाने गेल्या काही दिवसात काही थोडाफार तरी बदल आपल्याला झालेला जाणवतोय का? निश्चित निश्चित, बरेचसे सुजाण नागरिक वाहतुकीच्या नियमाचं पालन करताना दिसून येत आहेत आणि आमच्या या कारवाईमुळे जे बेशिस्त वागत होते मी तर म्हणतो 10-15% तरी ते निश्चित फरक पडलेला आहे. लोक ट्रॅफिक पोलिसाला पाहून तरी व्यवस्थित नियमाचं पालन करताना सद्यस्थितीत दिसून येत आहेत. नक्कीच. तर मुद्दा एक आत्ता सरांनी म्हणाल की ट्रॅफिक पोलिसांना बघितल्यानंतर ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करताना दिसून येतात, तर तिथं कोणी असेल किंवा नसेल एक जबाबदार नागरिक म्हणून स्मार्ट सोलापूरकर म्हणून आपण स्वतःहून त्या गोष्टी अंगीकारूयात आणि त्या गोष्टींचं पालन डेफिनेटली करूयात. सर थँक्यू सो मच, आज वेळ काढून तुम्ही ही माहिती शेअर केली आणि आपले अनुभव शेअर केले. थँक्यू. सोलापूरकर ऐकत रहा आणि पाहत रहा 95 MyFM, ऐकत रहा आणि पाहत रहा स्मार्ट सोलापूरकर वेब पोर्टल. चलो आज कुछ अच्छा सुनते हैं.